सोळा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आणि बुद्धीची देवता अशी ओळख असणाऱ्या श्री गणेशाची आज जयंती यानिमित्त विविध ठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती तसंच महाअभिषेक पूजा गणेश याग अथर्व शीर्ष पठण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं होतं सर्वत्र श्री गणेश जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी सर्वच ठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती देवता असणाऱ्या श्री गणेशाची जयंती आज सर्वत्र उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी झाली गणेश जयंती निमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली होती तसंच फुलांच्या सुंदर माळांनी मखर आणि मंदिराची सजावट करण्यात आली होती श्री गणरायापुढं मोदकाचा प्रसाद ठेवण्यात आला होता मंदिरामध्ये पाळण्यात श्री गणेशाची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती लक्षतीर्थ वसाहत इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात पारायण सप्ताह आयोजित केला होता दररोज सकाळी होणाऱ्या या पारायणामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता त्याचबरोबर गेले सप्ताहभर श्री गणेशाची वेगवेगळ्या रूपात पूजाही बांधण्यात येत होती आज सकाळी महाभिषेक घालण्यात आला मंडळाचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला उपस्थित भाविकांनी या अभिषेक सोहळ्यात भक्ती सहभाग घेतला त्यानंतर आकर्षक पूजा आली गणेश उपक्रम पार पडले या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती रंकाळा चौपाटीवरील जावळाच्या बालगणेश मंदिरात गेले आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गणेश जयंती निमित्त आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती आज सकाळी मंदिरात भाविकांच्या हस्ते महाभिषेक होम हवन असे धार्मिक विधी पार पडले दुपारी सौ आणि श्री अजित शिवाजीराव कदम यांच्या हस्ते जन्मकाळ आणि पूजन करण्यात आलं यावेळी पंतभजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला महिलांनी पाळणा गाऊन श्री गणेश जन्मकाळ सोहळ्याचा आनंद घेतला त्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी अध्यक्ष संजय आयरेकर सदाशिव लगारे गणेश चव्हाण दत्तात्रय खोपळे हरि भोसले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिनखांबी गणेश मंदिर इथं श्री गणेशाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महालक्ष्मी मंदिरातील सिद्धिविनायक मंदिर आणि साक्षी गणेशाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लक्ष्मीपुरीतील श्री स्वयंभू गणेश मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती फुलांची आरास सुबक रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर फुलून गेलं होतं या ठिकाणी विविध धार्मिक विधी पार पडले या मंदिरातील अष्टविनायकाच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला ओढ्यावरील गणपती या नावानं सुप्रसिद्ध असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायकाची विशेष पूजा बांधण्यात आली होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे पुढारीचे सुरेश पवार यांच्या उपस्थितीत बारा वाजून पाच मिनिटांनी गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडला हनुमान नगर इथल्या गणेश मंदिरात गेले आठवडाभर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज सकाळी महाभिषेक पूजा आणि अन्य धार्मिक विधी पार भाविकांची मोठी गर्दी झाली होती शिवाजी चौकातील महागणपतीचा गणेश जन्मकाळ आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता आज सकाळी उत्सव मूर्तीला नंदकुमार वळंजू सुहास भेंडे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला दुपारी गणेश जन्मकाळ सोहळा संपन्न झाल्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली शिवाजी चौक पापाची तिकटी परिसरातून पालखी सोहळा संपन्न झाला सायंकाळी रक्तदान घेण्यात शिबिर या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला ताराबाई पार्कातील पितळी गणपती मंदिरात जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री गणेश जयंतीनिमित्त राजेश गायकवाड यांनी श्री गणरायाची आकर्षक पूजा बांधली होती आज पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक होम हवन असे धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडले गणेश जयंतीनिमित्त विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं जावडेकर कॉम्प्लेक्स मधील गणेश मंदिरात मोठ्या उत्साह जयंती साजरी करण्यात आली या निमित्त मंदिराची पाना फुलाने सजावट करण्यात आली होती दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती कोल्हापुरातील शाहू नगर इथल्या चांदीच्या गणेश मंदिरात गणेश जयंती साजरी करण्यात आली गणेश जयंतीनिमित्त मंदिराच्या रंगरंगवटी बरोबरच मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आज सकाळी अभिषेक पूजा होम असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले गणेशाची गरुडारुड देखणी पूजा बांधण्यात आली होती ही पूजा उर्फ राजगुरव सतेज साळोखे अनुराग साळोखे यांनी बांधली शाहूपुरीतील सुप्रसिद्ध पंचमुखी गणेश मंदिरामध्ये आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या ठिकाणी अतिशय सुरेख आणि आणि आकर्षक आकर्षक पूजा बांधण्यात आली आली होती होती फुलांची आरास सजावट करण्यात गेले सप्ताहभर या मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पाळना गीत गाऊन जन्मकाळ साजरा करण्यात आला आज दिवसभर दर्शनासाठी या ठिकाणी महिला आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती न्यू शाहूपुरीतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात जन्मकाळ सोहळा भक्तीभावाना साजरा करण्यात आला गणेश जयंतीनिमित्त रोडवर कळंबा तलावा वृक्ष गणेशाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री पूजक उमेश नरके आणि ओमकार नरके यांनी महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालणाऱ्या रूपातील श्री गणेशाची आकर्षक पूजा बांधली होती यावेळी दिवसभरात विविध धार्मिक उपक्रमांसह महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं बारा वाजून पाच पाच मिनिटांनी श्री गणेश जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसंच रात्री महाआरतीनं उत्सवाची सांगता झाली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या संचालिका उद्यानी साळुंखे सरपंच सागर भुगम शिवाजीराव यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान राजारामपुरी प्रतिभा मुख्य रस्त्यावर गणेश जयंती आणि गणेश जन्मकाळ सोहळा उत्साह साजरा करण्यात आला पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले महिलांनी पाळणा गायला त्यानंतर आरती करण्यात आली राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसंच परिसरातील गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कागल शहर आणि तालुक्यात श्री गणेश जयंती आणि जन्मकाळ सोहळा आज मोठ्या भक्तीनं आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला कागल शहरातील बस स्थानका शेजारी असलेला श्री गणेशाचं मंदिर विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलंय तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे श्री गणेश जयंती निमित्त मंदिरात पहाटे पूजा करण्यात आली तसंच श्री गणेश मूर्तीला अभिषेकही घालण्यात आला बारा वाजता श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली तर बारा वाजून पाच मिनिटांनी श्री गणेश जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती शहर आणि परिसरात आयोजन करण्यात अनेक भक्तांनी त्याचा लाभ घेतला तुरंबेतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती निमित्त बाळासो वागवेकर चंद्रकांत पाटील आणि भाविकांच्या हस्ते अभिषेक घालून मंदिर दर्शनासाठी पहाटे खुलं करण्यात आलं यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर प्रशासनानं मंदिरामध्ये फुलांची आरास विद्युत रोषणाई केली होती दरम्यान सहज योग समूहाद्वारे अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं त्यानंतर पाळना पूजन जन्मकाळ आरती आणि पाळना गायन झालं दुपारी साडे बारा नंतर सुंठवडा आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी प्रवचनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला दर्शनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ पोवार सचिव बाळासो वाघवेकर सदस्य दिलीप पारके राजाराम वारके रघुनाथ बलुगडे नामदेवराव किल्लेदार तानाजी भोईटे लक्ष्मण पाटील जितेंद्र किल्लेदार यांच्यासह तुरंबे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी थक गणेश जयंतीनिमित्त सर्वच गणेश मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध उपक्रम पार पडले पंचगंगा नदी काठावरील वरद विनायक मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण श्रींची सहस्रावर्तन गणेश जन्माचं कीर्तन आणि जन्मकाळ सोहळा झाला नगराध्यक्ष अलका स्वामी आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी या दाम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात आली सायंकाळी दीपोत्सव संपन्न झाला अशोकनगरमधील सिद्धिविनायक मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं जवाहरनगरमधील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीनं जहांगीर पटेकरी सुरेश मांगलेकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश जयंती निमित्त सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्यात सात जोडप्यांचा विवाह पार पडला त्यांना मंगळसूत्रासह नापांच साहित्य देण्यात आलं